BTS News Senior Reporter Munir Mirza Pani Maharashtra. मी मुनीर मिर्जा BTS चैनल साठी कवरेज करतोय. आई हैव जस्ट कम हियर इन जगताप चौक. दिस इज द ऑफिस ऑफ द एक्स मेयर ऑफ पुणे प्रशांत जगताप. ये सेंड अ वायरल जांभूळकर सावकार एक काळे फॅमिली ते सात जण नाही का कॅन्टोमेंट आणि नोबलला. त्यानंतर दुसरे एक नाही का कदम फॅमिली आहेत वाराडी स्मशान विजय समोर. त्यातले परवा एक जण एक्सपायर झाले त्यातले घरातले. बाकीचे म्हणजे चारही बाजूचे होते त्यातले एक एक्सपायर झाले. त्याच्यानंतर नाही का वानोडी गावात आहेत. त्याच्यानंतर जगताप नगर मध्ये नाही का गणपती मंदिराच्या मागे गल्लीत सहा जण आमच्या बंगल्याच्या पलीकडे. त्याच्यानंतर वानोडी गावात एक सापडला आणि आझाद नगर मध्ये 13 नंबर गल्लीत 6. केदारी नगर मध्ये तुमच्या इथं नाही का 2 नंबर गल्लीत 4 आणि 4 नंबर गल्लीत 2. आणि असे बऱ्याच ठिकाणी वाढते. आता रवी पार्कला किती आहे? 2. डॉक्टर नवराबाई को संजय कोठारी आणि मधु कोठारी. सेक्रेड हार्टला 4. क्यू बिल्डिंगला 2. यू बिल्डिंगला 2. आणि ऑक्सफर्ड ब्ल्यूजला 2. हा ब्ल्यूजला 2. आणि शिंदे छत्रीला किती? 13 केसेस आहेत ना? हा त्या दिवशी 26 नेलते. तत्पैकी नाही का त्या दिवशी 13 पॉझिटिव्ह होते आणि नाही का दुसरे 27 दुसरे 14 घरात नाही का 3 दिवसांतर आणून क्वारंटाईन केले त्यांना शिक्के मारून 14 दिवस घरातच राहायचं. आणि बाकीचे नेलेत मेंबर अजून त्यांचे रिपोर्ट यायचे. त्यांना अपंग संस्थेत ठेवले वारोडी गावात. आणि क्लोवरला पण मी ऐकलं क्लोवरला आणि मेट्रो मेस्ट्रोसला. नाही 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 मेस्ट्रोज मधून मला रोज फोन असतो मॅडमचा. त्यानंतर क्लोर क्लोरचे चेअरमन दीपक रामलानींचा त्यांचा आता फोन होता. तसं काय बोलले नाही मला. नाही ना कारण मला ऐकवायला. अच्छा इथं बॅरिकेड लावलं आपल्या इथं? हो शिंदे छत्रीला लावले बंद केलं. गंगासाइड लाईट इथोपिया रहेजा तिकडे बंद केलं आणि स्टेपिनला बंद केलं आणि चव्हाण हॉटेल तुमच्या इथं बंद केलं. आता रहदारी कुठल्या साईडने जाणार? जर कोणाला जायचं असेल त्या साईडला तर कुठल्या साईडने जाणार? मेन रोड. हा मेन रोड. मग आता मधले सगळे रस्ते आधी बंद होते तसेच बंद करून टाकले? तसेच आधी बंद होते तसे सगळे बंद. मग हे कधीपर्यंत होतील काय? कधीपर्यंत बंद राहतील काय अपेक्षा? काय भरोसा नाही. हे आता वाढत चाललंय ना. म्हणजे वानवडीत नाही का जेव्हा लॉकडाऊन खरं होतं त्यावेळेस 2.5 महिन्यात सिंगल केसेस नव्हत्या. आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतर जी गर्दी चालू झाली आता चालू झालं आपल्याकडे सगळं. कारण ते ऐकण्यात आलं की परत वानवडी पूर्ण लॉकडाऊन तर नाही ना? नाही त्या टप्प्याटप्प्याने. म्हणजे नाही का जसं काय पुढं अजून काय वाटल त्यानुसार. म्हणजे दुकानं वगैरे तशी काय बनवण्याची शक्यता आहे का? दुकानं वगैरे काय बनवण्याची शक्यता आहे? दुकानं तर 9 ते 5 टायमिंग आहेत. आणि नाही का ते 1 बाय 1 होणार आहे. एक बाजू नाही का एक दिवस चालू एक बाजू एक दिवस चालू. आणि टायमिंग पिरियड पण पुढे पुढे ठरते पोलीस ठरवणार सगळं. अच्छा ऑड इव्हन. म्हणजे जे काय असेल तेवढं जरा मग व्हॉट्सअप करा ना. म्हणजे कसं आहे की टेन्शन मध्ये आले सगळ्यांचे मेसेज येत आहेत. म्हणलं आधी मला कन्फर्म करू त्यानंतर कोणाला काय बोलायचं असेल. ठीक आहे भाऊ थँक्यू. ओके ओके. कोरोना इज गोइंग इन इन दिस जगताप चौक जांभूळकर चौक इन साइड शिंदे बस्ती ऑल द सोसायटीज. Previously, society people used to say the maid servant is coming with the corona. They were not allowing. They said, nahi aana, bhajiwala nahi aana mangta. That bhajiwala rog yeun yeto hai. Eni rog aanla hai, te rog aanla hai. Ato mi sagde maid servant la, kamwali la, molkari ni bhai la, bandi gaatli hoti tumche society madhi. Te rog aanta, thik hai bhai, tumhi 3 mahine tinchi pagar dili nahi. Kaay dila nahi. मोलकरीने बाईला मेड सर्वंटला तुम्ही काय पैसे दिले नाही. आता रोग तुमच्या सोसायटीमध्ये आलाय ते कसा आलाय? काय आमची मराठी बाई जे काम करणारी बाई तुमच्याकडे रोग आणली होती का सोसायटीमध्ये? तुम्ही म्हणते भाजीवाला रोग आणतोय आमच्या मराठी. अरे तुम्ही इतके मोठे लोक पैसेवाले आहेत सोसायटीमध्ये राहता. आता तुम्ही सांगा तुमच्या सोसायटीमध्ये कसे रोग आलेत? आमची कामवालीला बंदी घातली होती आमची मराठी बाईला की मराठी बाई रोग आणतीये भाजीवाला रोग आणतोय मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये. दॅट आवर मराठी पीपल आर गेटिंग करोना बिकॉज देअर मेड सर्व्हिस इन युअर सोसायटी. अरे काय आमची मराठी बाई आणली का रोग तुमच्याकडे? आमच्या मराठी बाईच्या नावावर तुम्ही मोठं उचलत होते की सोसायटीमध्ये बंदी आहे मराठी बाईला येऊन देऊ नका आतमध्ये. तिथे रोग आणतीये हमारी कामवाली जो मराठी बाई आहे मराठी आहे दलित आहे मुसलमान वो क्या सोसायटी में रोग लाती? अभी आज आप बताओ हमको एक्सप्लेन करो आपकी सोसाइटी में रोग कैसा आया? ये अच्छा नहीं था आपने गलत जाग रहा है.
अभी देखो हमारे प्रसाद दादा सब नगर से भाग रहे आपके लिए, आप बात ही नहीं सुनते, आपके बच्चे घूमते हैं कैरिंग दिस वायरस, व्हेन दे गो इन द हाउस दैट वायरस गोज टू द एल्डरली पीपल। किती सतावला तुम्ही आमच्या मराठी माणसाला की मराठी बाई रोग आणतीये, मराठी बाई रोग आणतीये। आता तुमच्या सोसायटी तो तुमची आहे ना, लोक सिक्युरिटी बसली आहे, आता आम्हाला सिक्युरिटीची फिकर झाली आहे, जे गेटवर सिक्युरिटी बसले काल त्यांना रोग झाला त्याचा जबाबदार कोण आहे? किती मोठा रोग चालू आहे एरियामध्ये, सगळे बाजू बंद करून टाकलेलं आहे, एव्हरीवेअर इट इज क्लोज, इट इज जस्ट लाईक अ लॉकडाऊन, बट स्टील द सोसायटी पीपल आर नॉट रेडी टू लिसन, दे आर जस्ट मूव्हिंग आउट कमिंग आउट, द चिल्ड्रन आर गोईंग आउट ऑन द मोटरसायकल स्कूटर्स। चांगला नाही आहे, कॉर्पोरेशन किती पैसा खर्च करते, नगरसेवक किती करताय? अरे तुम्ही आता बोला ना, आमची मराठी बाई तुमच्याकडे येत नाही का, आम्हाला बंदी घातली आहे, आता रोग कसा आलाय तुमच्या सोसायटीमध्ये? तुमचा धंदा होता फक्त मराठीवर बोटा उचलायचा, आमच्या बाळासाहेबनी म्हणला होता मी मराठी माझा मराठी, आज परमेश्वरला तुम्हाला बघताय तुमच्या सोसायटीमध्ये काय काय रोग आलाय, याचा होत नाही कवा कोणाच्या नावावर बोटा उचलायचा नाही, कोणच्या समाजावर की बोले भाजीवाला आता उभं राहतोय ते बोले ते रोग आणतोय भाजीवाला, अरे वा वा, अरे भाजीवाला रोग कसा आणतो बाबा सांगा, काय तुम्ही सायंटिस्ट आहे का? आर यू सायंटिस्ट? यू प्रूव इट, माय व्हेजिटेबल वेंडर इज गेटिंग दिस कोरोना टू यू, फॉर माय मेड सर्वंट आमची कामवाली येते आहे। अरे किती तुम्ही सतावते गरिबांना, परमेश्वर बघतोय, अल्लाह भगवान गॉड देख रहा है, युअर सोसायटी पीपल आप अपना खुद देखिए कैसा मेंटेनेंस करना है, आप पूरे दुनिया को सताओ मत, आपके बच्चे घूम रहे हैं आ रहे जा रहे स्कूटर में इधर जा रहे उधर जा रहे और उन लोग कुछ करते नहीं, वायरस का हाथ नहीं धोते, कुछ नहीं करते, सीन इट अननेसेसरी दे आर गोइंग ऑन द रोड, व्हाट इज द यूज? सेकेंडली तुम्ही आमचे हजामचे दुकान बंद करून ठेवली, सलून सगळा बंद केलाय आणि डेंटिस्ट चालू आहे, अरे वा, हे कोणता कायदा आहे शासनाचा? अरे डेंटिस्ट लोक बंद करून आतमध्ये डेंटिस्टचा धाचा चालू आहे, दे आर द मेन पीपल टू कॅरी दिस कोरोना। द कलेक्टर साहेब, आमचे पोलीस कमिशनर साहेब, कॉर्पोरेशनचे गायकवाड साहेब, तुम्ही लक्षात आला, सगळे डेंटिस्ट बंद करा, आय थिंक सो दिस इज कमिंग ड्यू टू द डेंटिस्ट। तुम्ही हजामची आमच्या गरिबांची दुकान बंद करून ठेवलेली आहे, लोकांची सलूनवाले रोत आहे, आमच्याकडे आले काहीतरी करा, आता असं बोलू नका की उद्या मेडिकल स्टोअर बी बंद करणार, सोसायटीला म्हणणार की रोग मेडिकलमधून येतोय। मुनीर मिर्झा, बीटीएस चॅनल, पुणे।